स्थायी समितीची मुदत एकतीस ऑगस्ट रोजी संपली तरी कोरोनामुळे शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तसे शासनाचे स्पष्ट लेखी आदेश आहेत असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सोमवारी ऑनलाईन स्थायी समिती सभेत दिले यामुळे सभापती संदीप आवटी यांच्यासह निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांना दिलासा मिळाला आहे दरम्यान आजच्या सभेत शंभर ऐंशी तसेच पन्नास फुटी रस्त्याकडेला वृक्ष लागवडीसाठी पस्तीस लाख रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत स्थगिती देण्यात आली या संदर्भात सभापती आवटी म्हणाले शहरात वृक्ष लागवड करण्याचा प्रस्ताव होता परंतु सर्व सदस्यांनी ती कुठे वृक्ष लागवड करणार आतापर्यंत वृक्ष लागवड न होताच प्रसंगी लावून ती देखभाल दुरुस्ती न करताच बिले काढली जातात यामुळे वृक्ष लागवड आणि देखरेखीसाठी नगरसेवकांची वृक्ष समिती नेमली जाईल या संदर्भात निर्णय होऊन त्यांच्या निर्देशाखालीच लागवडीचा निर्णय होईपर्यंत हा विषय स्थगित करण्यात आला अभिजित भोसले योगेंद्र थोरात प्रकाश मुळके यांनी समितीची मुदत संपली का नव्यानं निवडीबाबत खुलासा करावा अशी मागणी केली यावर कापडणीस यांनी खुलासा केला ते म्हणाले कायद्यानुसार एकतीस ऑगस्ट रोजी सभापती आठ सदस्यांची मुदत संपणार आहे परंतु कोरोनामुळे खबरदारी अंतर्गत नवीन नियुक्ती निवडीला नगरविकास मंत्रालयानं बंदी केली आहे त्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत आहेच त्या सदस्य समित्या कार्यरत ठेवून काम करण्याचे स्पष्ट आदेशात म्हटले आहे त्यामुळे पुढील आदेशापर्यंत समिती पुढे कार्यरत राहून काम करेल आयत्यावेळी मिर्जेला शंभर बेडची हॉस्पिटल उभारणी आणि कोरोना हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा पगाराचा विषय होता भाजप सदस्यांनी त्याला विरोध केला भाजप कोणत्याही प्रकारे ऐनवेळेच्या विषयाचा कारभार करणार नाही असा पवित्रा घेतला यावर थोरात म्हणाले कोरोनात अत्यावश्यक असल्यानं हा विषय घ्यावा उद्या पगाराभावी कोरोना हॉस्पिटलचे कर्मचारी काम सोडून गेले तर जबाबदार कोण सभापती आणि आयुक्तांनी हे निर्णय घ्यावा परंतु सभापती आवटे यांनी पुढील सभेत हा निर्णय घेऊ असं स्पष्ट केलं स्थायी समिती सभेमध्ये भाजपचे सभापती संदीप आवटी गणेश माळी लक्ष्मण नवलाई भारती दिगडे अजिंक्य पाटील काँग्रेसचे अजित अभिजित भोसले मनोज सरगर राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात सभापतींसह या सदस्यांना लॉटरी लागल्याचं बोललं जात आहे